पाच राज्यांमधील निवडणूक निकालात भाजप आणि आम आदमी पक्षाचा करिश्मा पाहायला मिळालाय. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजपनं बहुमतानं विजय मिळवलाय. मात्र त्याचवेळी मणिपूर, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यांमध्ये निवडणूक लढवून देखील समाधानकारक यश न मिळाल्यानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला त्यांची राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मान्यता गमावण्यासाठी धोक्याची घंट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातून 4 आणि लक्षद्वीपमधून 1 असे एकूण 5 खासदार आहेत. मात्र महाराष्ट्र वगळता अन्य ठिकाणच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पुरेशी मतं किंवा पुरेसे विधानसभा सदस्य मिळालेले नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या गुजरात, झारखंड, मेघालय या राज्यांमध्ये प्रत्येकी 1 आणि केरळ विधानसभेमध्ये 2 सदस्य आहेत. गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव आमदाराचा देखील पराभव झालाय. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची या सर्व राज्यांमधील मतांची टक्केवारी देखील 1% कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता गुजरात, झारखंड, मेघालय, केरळ आणि गोवा या राज्यांमध्ये राज्य पक्षाच्या मान्यतेसाठी देखील पात्र नाही. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 खासदार देखील 3 वेगळ्या राज्यांमधून नाहीयेत. त्याचप्रमाणे तृणमूल काँग्रेसचे सध्या केवळ पश्चिम बंगालमधूनच 22 खासदार आहेत. तर मेघालय आणि पश्चिम बंगालमध्ये वगळता तृणमूलचे कोणत्याही राज्यात विधानसभा सदस्य नाहीत. याशिवाय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचीही काहीशी अशीच परिस्थिती आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.